You're watching Ahmednagar City Channel. अहमदनगर मध्ये संदल मिरवणूक वादाच्या भवऱ्यात झळकले औरंगजेबाचे फलक, चार जणांवर गुन्हा दाखल. अहमदनगर मधील फकीरवाडा परिसरात 4 जून रोजी रात्री दम 12 हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या संदल उरुस मिरवणुकीमध्ये मुघल सम्राट औरंगजेब यांची प्रतिमा असलेले फलक झळकवण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद सरफराज इब्राहिम सय्यद उर्फ सरफराज जहागीरदार राहणार दर्गा दायरा, अफनान आदिल शेख उर्फ खडा राहणार वाबळे कॉलोनी, शेख सर्वर राहणार झेंडी गेट, जावेद शेख उर्फ गब्बर राहणार आशा टॉकी चौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्यूरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.